सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री सुपर फास्ट या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापुरात महाडिक आणि पाटीलगड पुन्हा आमने सामने आलेत। राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा या दोन्ही गटात लढत होताना पाहायला मिळते। गेल्या 28 वर्षांपासून राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता आहे। त्याला सुरुंग लावण्यासाठी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा गट मैदानात उतरलाय। आज शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। कोकणात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवरती रामगड नावाचा किल्ला आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉक्टर सचिन जोशी यांनी याबाबतची माहिती उजेडात आणली आहे। जोशी आणि परांजपे यांनी इतिहासातील संदर्भ आणि वस्तुरचनेतील शास्त्रीय पुराव्यावर आधारित असा प्राथमिक अहवाल सादर केलाय। याच ठिकाणी असलेल्या पालगडच्या पूर्वेला समुद्र सपाटीपासून अंदाजे 390 मीटर उंचीवर हा लहान किल्ला आहे। याच ठिकाणी असलेल्या पालगडासाठी हा जोडकिल्ला असावा असा अंदाज देखील अभ्यासकांनी वर्तवला आहे। बीडमध्ये ठिकठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काळ्या फिता बांधून काँग्रेसनं लक्ष वेधलं आहे। तर माजलगाव इथे सत्यमेव जयते संकल्प सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींच्या समर्थनार्थ तर भाजपा विरोधात तीव्र स्वरूपात घोषणाबाजी करण्यात आली आहे। नुकतेच राजस्थान सरकारनं राईट टू हेल्थ हे विधेयक पारित केलंय। हे विधेयक एक प्रकारे डॉक्टरांवर अन्याय होणारं असून त्याच्या विरोधात राजस्थानमध्ये डॉक्टर्स आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करण्यात आल्याचं सांगत या घटनेचा निषेध करत बुलढाणा IMA वतीनं काळ्या फीत लावून निषेध करण्यात आला। त्याचबरोबर हे विधेयक रद्द करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे। बीडच्या कडा येथील ग्रामीण भागातल्या तरुणीच्या कलेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे। सेजल भंडारी असं या तरुणीचं नाव आहे। तिनं 8 तास 56 मिनिटात 8 mm MDF बोर्डवर 4 फूट व्यासाची सर्वात मोठी लिप्पन कलाकृती सादर केली आहे। ही कलाकृती बनवण्यासाठी क्ले मटेरियल आणि 1617 वेगवेगळ्या आकाराचे काचेचे तुकडे वापरण्यात आलेत आणि याचीच वर्ल्ड रेकॉर्ड इंडियानं नोंद झाली आहे। यावेळी तिच्या कलेची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियानं नोंद करून घेत या तरुणीनं ग्रामीण भागातील तरुणींपुढं आदर्श उभा केलाय। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोकणचा हापूस आंबा जगात प्रसिद्ध। अगदी इंग्लंडच्या राणीनं देखील हापूस आंब्याची चव चाखल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली। पण हाच हापूस आंबा सध्या संकटाची मालिका उभी आहे। उशिरानं आलेला मोहर आणि थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे फळ गळ यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। काल मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं म्हटलं। मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असून जनतेची दिशाभूल करत आहेत। तर महाविकास आघाडीची लाचारी उद्धव ठाकरे करत असून त्यांनी स्पष्ट करावे की दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत। त्यांनी भूमिका स्पष्ट करून जनतेतील संभ्रम दूर करावा असा टोला रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी अपमानास्पद बोलत आहेत। तर काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी सावरकरबद्दल बोललं होतं। तर त्यांच्या पुतळ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारले होते। मात्र काँग्रेसचे राहुल गांधी हे सावरकरबद्दल वारंवार वादग्रस्त बोलत आहेत। तरी देखील उद्धव आणि आदित्य ठाकरे काही बोलत नाही। त्यांच्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या पुतळ्याला किंवा राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंमत आहे का असं मत खासदार आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी व्यक्त केलंय। कल्याण पूर्वेतील काटे मानवली परिसरात असणाऱ्या सेंट जॉर्ज शाळेनं पालकांना विश्वासात न घेता विद्यार्थ्यांची शालेय फी वाढवली। अचानक संस्थेनं वाढवलेल्या फीमुळे संतप्त पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक माजी नगरसेवकासह शाळेत जाऊन गोंधळ घातला। अखेर शालेय प्रशासनाने पालकांच्या ज्येष्ठ मंडळासोबत चर्चा केल्यानंतर फी संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची भूमिका मांडली आहे।
केंद्र सरकारकडून दक्षिण भारताला आणखी एक भेट मिळणार आहे. मोदी सरकार दक्षिण भारताला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहे. ही ट्रेन दोन प्रमुख राज्यांना जोडणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लवकरच सिकंदराबाद ते तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही दक्षिण भारतातील दोन प्रमुख राज्य जोडली जातील. 8 एप्रिल 2023 रोजी या ट्रेनचं उद्घाटन पार पडणार आहे. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.